आधी शेतकऱ्यांना हमी भाऊ पेन्शन द्या मग जुनी पेन्शन शेतकरी कामगार पक्षाचे संग्राम थोरबोले तहसीलदार यांना निवेदन स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करून शेतकऱ्यांना आणि पेन्शन द्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्या या मागणीचे निवेदन शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना जिल्हा उपाध्यक्ष संग्राम थोरबोले यांनी पलूसचे नायब तहसीलदार राजेंद्र पाटील यांना दिले आत्ताच्या सरकारी कर्मचाऱ्यांना खासगी क्षेत्राच्या तुलनेत पाच ते दहा पट अधिक वेतन आहे त्याहून वर कमाई यावरही पैसा संपत्तीची हाव संपत नसणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना सुरू करण्याच्या मागणीसाठी आजपासून संप पुकारलाय राज्यात जवळपास सोळा लाख दहा हजार शासकीय कर्मचारी आहेत त्यांना सहावा न मागता सातवा वेतन आयोग देऊन पांढरा पोहचलाचा आहे आता त्यांना जुनी पेन्शन योजना आणताना राज्यावर दोन पॉईंट पाच लाख कोटींचा बोजा पडेल आमदार खासदारांना पेन्शन देत आहेत तर निवडणुकांच्या तोंडावर ते शासकीय कर्मचाऱ्यांनाही द्यायला कुणाची हरकत नाही पण मग प्रश्न उरतो युगानुयुग व्यवस्थेने छताडावर पाय ठेवून गाडलेल्या बळीराजाचा नैसर्गिक आपत्तीची झटाझोमटा खेळत एका दाण्यातून हजार दाणे पिकवणाऱ्या शेतकऱ्याला कोणत्याही पिकाला हमीभाव नाही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करून आधी हमीभाव द्या पीएम किसानचे महिना पाचशे वरून किमान दहा हजार द्या मग जुनी पेन्शन योजना लागू करावी योजनेला आमचा विरोध नाही पण त्यामुळे देशात निर्माण होणाऱ्या आर्थिक विषमतेच काय असा प्रश्न शेतकरी कामगार पक्षाचे संग्राम बोले यांनी निर्माण केलाय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं सांगली जिल्हा उपाध्यक्ष या नेत्यानं आज पलूचे तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदन असं आहे की जे आपले शिक्षक बांधव आहेत जे राज्य शासनाचे कर्मचारी आहेत इतर ऑफिसचे पदाधिकारी आहेत त्यांनी हा मोर्चा जुनी पेन्शन लागू करा म्हणून चालू केला आहे आज महाराष्ट्रात मोर्चा सर्व चालू आहे पण या शेतकऱ्यांच्यासाठी आणि या सामान्य लोकांच्यासाठी ह्या शेतकऱ्यांना काहीतरी मिळण्यासाठी माझं एकच म मत आहे की तुम्ही जशी जुनी पेन्शन लागू केली करणार आहे तशीच माझ्या या शेतकरी महाराष्ट्रातील शेतकरी लोकांना तुम्ही हा पेन्शन लागू करा तुम्ही जी पाचशे रुपये किसान सन्मान योजनेतून देताय ते न देता तुम्ही महिन्याला बारा हजार रुपये शेतकऱ्यांना द्यावा ह्या जुन्या पेशंटचा जो भोजा आहे हा जवळ जवळ लाखो कोटी रुपयाचा बोजा हा सामान्य लोकांच्या किशातून पैसा जाणार हा बोजा ते चढणार आहे पेन्शन लागू करा आमचा हा जुन्या ना विरोध नाही राज्य कर्मचाऱ्यांना आमचा विरोध नाही पण जसं तुम्ही ह्या राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांना शिक्षक लोकांना तुम्ही लागू करताय तसंच माझ्या शेतकऱ्यांना बी पेन्शन एक जुनी लागू करा महिन्याला पंधरा हजार रुपये देत चला आणि मी एवढाच इशारा देतो आमचा विरोध नाही काय नाही पण आमची मागणी आहे शेतकरी हा काबाडकष्ट करून जगत आलाय स्वामीनाथन आयोग लागू करा आणि माझ्या शेतकऱ्याला पंधरा हजार रुपये पेन्शन द्या आणि जे तुम्ही देत आहे पाचशे रुपये ते तुकडे पुण्याजोगं नाही शेतकऱ्याला पण पंधरा हजार रुपये देऊन माझ्या शेतकऱ्याचं समाधान करा सामान्य लोक कुटुंब जगली पाहिजेत गोरगोरबांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून आज मी या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं सांगली जिल्ह्याच्या उपाध्यक्ष नात्यानं ना मी तशीदार साहेबांना पत्र दिलंय आणि मी एवढंच सांगतो जसं आता पेन्शनचा मुद्दा चालू आहे तसं शेतकऱ्यांना बी पेन्शन द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र संदीप नाझरे एसबीएन मराठी फलूस